आजही 24 तास एक पाऊल पुढे. एकीकडे मराठवाडा दुष्काळानं होरपळून निघतोय, दुसरीकडे साखर आयुक्तांनी 22 साखर कारखान्यांना हवाई प्रमाण दिलंय. त्यामुळे सरकार मराठवाड्यातल्या दुष्काळाबाबत गंभीर आहे का असा प्रश्न पडतोय. पाहूया झी मीडियाचा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट. मराठवाड्यात सध्या भीषण दुष्काळ पडलाय, मात्र तरीही औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबादमध्ये नव्यानं 22 खासगी साखर कारखान्यांना हवाई प्रमाणपत्र देण्यात आले. उस्मानाबादेत 10 नवीन साखर कारखान्यांचा प्रस्ताव आहे. सध्या जिल्ह्याला 300 टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय हे वास्तव आहे. बीडमध्ये 9 साखर कारखान्यांचा प्रस्ताव, सध्या जिल्ह्याला 400 अधिक टँकर लागतात. औरंगाबादेत 4 नवीन साखर कारखान्यांचा घाट घातला असला तरी 300 अधिक टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय. तर दुष्काळग्रस्त उमरगा आणि बीडच्या आष्टी तालुक्यातही साखर कारखाने प्रस्तावित आहेत. जयदत्त धस, अक्षय मुंदडा, आमदार धनंजय मुंडे यांच्यासारखे काही नेते आणि काही उद्योगपतींचे हे साखर कारखाने असल्याची माहिती आहे. एवढे कारखाने सुरू करण्याचा घाट घातलाय, मात्र नेमकं साखर उद्योग आणि पाण्याचं कसं गणित आहे ते पाहूयात. 1 एकर ऊसाची लागवड करण्यासाठी 1 कोटी लिटर पाणी लागतं, तर 1 टन साखर बनवण्यासाठी 2.5 लाख लिटर पाण्याची गरज असते. मराठवाडा म्हणजे नेहमीच अवर्षणग्रस्त प्रदेश, पाण्याची कमतरता पाचवीला पुजलेली, आणि त्यात साखर कारखाने आल्यास ऊस उत्पादनाचं क्षेत्र वाढवावं लागणार. म्हणजेच सामान्य नागरिकांच्या वाटचं पाणी हे साखर कारखान्यांकडे वळवलं जाणार. त्यामुळे या परिस्थितीत साखर कारखाने हवेतच कशाला असा प्रश्न निर्माण झालाय. 10 कारखाने उस्मानाबादमध्ये आणि 12 साखर नवे साखर कारखाने बीडमध्ये आणतायत. मला असं वाटतं की हा फार घातक निर्णय, हा आत्मघातकी आहे, आणि त्यामुळे शासनाने अजूनही वेळ गेलेली नाही. आज तरी निदान शासनाने पाण्याची स्थिती पाहता या निर्णयाचा फेरविचार करायला हवा. नेते एकीकडे मराठवाड्यातल्या पाण्याच्या कमतरतेमुळे गळा काढतायत, तर दुसरीकडे भरमसाठ पाणी पिणारे साखर कारखानेही तितकेच भरभरून काढतायत. मराठवाड्यातल्या सामान्य नागरिकांच्या तोंडचं पाणी पळवणारे हेच नेते, त्यांचा पाण्यासाठीचा कळवळा फक्त बेगडीच आहे हे आता वेगळं सांगायची गरज नाहीये. विशाल करुळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.